नमस्कार. आज आषाढ शुक्ल सप्तमी शक 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी: विविध महामार्गांवर झालेल्या वाहतूक कोंडीचा ठाणेकरांना फटका, लांबच्या भागात जायला रिक्षा चालकांचा नकार, वृक्षांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यांचा वृक्षांनाच फास, आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाण्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व महामार्गांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा फटका आज ठाणेकरांनाही बसला. ठाणे ते नाशिक, ठाणे ते आग्रा, मुंब्रा बाह्यवळण रस्ता अशा सर्व महत्वाच्या रस्त्यांवर सकाळपासूनच झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका आज ठाणेकरांना शहरातही बसला. अगदी तीन हात नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत होती. गेले काही दिवस जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि त्यामुळं महामार्गांची झालेली दुरावस्था, JNPT बंदरामध्ये सध्या वाहनांना प्रवेश बंद असल्यामुळं खोळंबलेली वाहनं, वाहतूक कोंडी झाल्यावर वाहन चालकांची बेशिस्त, उलट्या मार्गानं वाहतूक काढण्याचा झालेला प्रयत्न, यामुळं ही वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जातं. आजपर्यंत कधीही न झालेली वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती. त्याचा परिणाम ठाण्याच्या अंतर्भागातही झाला. या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याच्या अंतर्भागामध्ये रिक्षा चालक माजीवडा, कापूरबावडी, पोखरण नंबर 2, वर्तकनगर अशा ठिकाणची भाडी नाकारत होते. ठाण्यातील विविध रस्त्यांवर प्रवासी रिक्षा चालकांची प्रतीक्षा करताना दिसत होते. रिक्षा चालकांपुढे प्रवाशांची अजिजिक सुरू होती आणि रिक्षा चालक वाहतूक कोंडीत अडकण्याच्या भीतीमुळे लांबची भाडी घ्यायला तयार नव्हते. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना बसला. मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन, गावदेवी, नौपाडा, हरिनिवास अशा ठाण्यातील विविध चौकांमध्ये प्रवासी रिक्षा चालकांना हात दाखवताना पाहायला मिळत होते. गेल्या 24 तासात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे भातसा धरणाच्या पाण्याच्या साठ्यात 26 तर बारवी धरणाच्या पाण्याच्या साठ्यात 10 दशलक्ष घनमीटरनं वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरला असून शहराबरोबरच तो धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही होतोय. भातसा धरणाच्या परिसरात गेल्या 24 तासात 125 मिलीमीटर पाऊस झाला. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 जून पासून आजपर्यंत 896 मिलीमीटर पाऊस झाला आहे, तर गेल्या वर्षी याच काळात 222 मिलीमीटर पाऊस झाला होता. सध्या धरणात 407 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. बारवी धरणाच्या परिसरातही गेल्या 24 तासात 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बारवी धरणाच्या परिसरात 1 जून पासून आजपर्यंत 556 मिलीमीटर पाऊस झाला आहे, तर गेल्या वर्षी याच काळात अवघा 146 मिलीमीटर पाऊस झाला होता. सध्या धरणात 90 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. जिल्ह्यातील स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव पाहून राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या एका पथकानं शहरातील रुग्णालयांना भेटी देऊन प्रत्यक्ष उपचारांची पाहणी केली. या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे उपसंचालक संकेत कुलकर्णी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ संजीव चड्डा, विश्वप्रकाश दत्ता, वैशाली वर्धन हे पुण्याचे अधिकारी सहभागी होते. या पथकानं कल्याण, डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर, त्याचप्रमाणे नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी पालिकांच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे पथक मुंबई आणि पुण्यालाही भेट देते. पथकानं कळवा इथे राजीव गांधी वैद्यकीय रुग्णालय तसंच जिल्हा सामान्य रुग्णालय इथे भेट देऊन रुग्णांची तपासणी केली. मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असणाऱ्या 18 ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
महाविद्यालय तंत्रशिक्षण संस्थेमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलामुलींकडून प्रवेश घेतानाच त्यांच्याकडून मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे. तसंच नवविवाहित तरुणी आणि नोंदणी न झालेल्या महिला, अपंग, सेनादलातील कर्मचारी मतदार नोंदणीपासून वंचित राहिले आहेत त्या सर्वांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. 8 जुलै आणि 22 जुलै रोजी ही विशेष मोहीम राबवण्यात येते. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करून जर मतदार यादीत नाव नसेल तर दिनांक 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करावी असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी केलंय. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत कामगार तसंच त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यासाठी विमा हप्त्याची रक्कम मंडळाकडून सेसमधून राज्य आरोग्य हमी सोसायटीस देण्यात येईल. दारिद्र्यरेषेखालील पिवळं अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना, शिधाधार पत्रिकाधारक आणि दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसंच अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब तसंच अन्य लाभार्थींना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध करून दिलं जाईल. या योजनेअंतर्गत उपचार सुरू होण्यापूर्वी असलेल्या आजारांचा समावेश राहील. राज्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी अंगीकृत रुग्णालय संख्येची मर्यादा शिथिल करण्यात आली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेची सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगली चपराक दिली आहे. महासभेत विरोधकांचा विरोध असतानाही कोणत्याही चर्चेविना अवघ्या काही मिनिटातच 400 वादग्रस्त ठरावांना दिलेल्या मंजुरीचं गौड बंगालही लवकरच उघड होणार आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं जनहित याचिका न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. त्यामुळं शिवसेनेला चांगलाच दणका बसलाय. शिवसेनेनं 20 मे 2017 रोजीच्या सर्वसाधारण महासभेत आयत्या वेळचे 82 आणि नियमित 392 असे एकूण 400 ठराव अवघ्या 20 मिनिटात कसलीही चर्चा न करता मंजूर केले होते. हा पायंडा लोकशाहीला घातक असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि इतर अपक्ष सदस्यांनी गदारोळ घालून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तेचा गैरवापर करत शिवसेनेनं तब्बल 400 ठराव कसलीही चर्चा न करता मंजूर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं याबाबत पालिका आयुक्तांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे भाईंदरपाडा येथील पालिकेच्या मालकीचे खेळाचे मैदान नाममात्र भाडेतत्वावर एका विकासकाच्या घशात घालण्याचं काम या ठरावाद्वारे शिवसेनेनं केलं होतं. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेच्या या निर्णयाबाबत राष्ट्रवादीनं दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयानं दाखल करून घेतल्याची माहिती विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. लवकरच ठाणेकरांच्या माथी मांडला गेलेला खाडी पाणी प्रकल्पाबाबतही न्यायालयात जनहित याचिका दाखल करून ठाणेकरांच्या पैशांची लूट थांबवली जाईल असंही पाटील यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेकडे
पाण्याचे इतर स्वस्त स्रोत असताना पालिकेतील सत्ताधारी शिवसेना मात्र तब्बल 93 रुपये दराचं पाणी ठाणेकरांच्या माथी मांडत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. एकाच पावसानं ठाणेकरांची दैना उडण्याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. त्यांनी नालेसफाईऐवजी ठाणेकरांच्या खिशाची सफाई केली, म्हणूनच एका पावसात नाल्यांचे पाणी ठाणेकरांच्या घरात घुसले. याबाबतचं सत्य उघडकीस येऊ नये म्हणून या विषयावर विशेष सभा बोलवावी अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र याची पोलखोल निसर्गानेच केली आहे, त्यामुळं पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून ठाणेकरांच्या हिताची अपेक्षा करणं व्यर्थ झालं आहे असा टोलाही मिलिंद पाटील यांनी यावेळी लगावला. जिल्ह्याला यंदा 10 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट असलं तरी प्रत्यक्षात 18 लाख वृक्ष लागवड करण्याचं नियोजन आहे. अनेक स्वयंसेवी सामाजिक संस्था पुढे येत असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं श्री मलंगगड परिसरातील मांगोळू गावात 85 एकर वनजमिनीवर 1 लाख रोपं लावण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मांगरूळ येथील मोहिमेत 10,000 लोक सहभागी असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं. 5 जुलै रोजी या महावृक्ष लागवड मोहिमेत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, दिव्यज्योती ट्रस्ट, रोटरी क्लब, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, NSS तसंच विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 18 लाख रोपं लावण्यासाठी सध्या 16,84,000 खड्डे तयार करण्यात आल्याचं मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं. राज्यभरामध्ये 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ ऐरोली इथे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वृक्षारोपण मोहिमेमध्ये झाडं लावण्यासाठी पुढाकार घेणारे ही झाडं जगवण्यासाठी मात्र फारसे पुढे येत नाहीत. झाडांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्या योग्य वेळी न काढल्यानं ही झाडंच जाळ्यांच्या कचाट्यात सापडल्याचं दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं जातं. या वृक्षारोपणाच्या वेळी गुराढोरांनी झाडं खाऊ नये म्हणून त्याला संरक्षक जाळ्या लावल्या जातात. या संरक्षक जाळ्या अनेकदा गर्दुले, भंगारवाले चोरून नेतात. झाडाच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्या ठराविक कालावधीनंतर काढणं अपेक्षित असतं, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं जी काही झाडं जगतात त्यांच्या वाढीला पुढे या संरक्षक जाळ्याच अडथळा ठरतात. काही ठिकाणी तर कित्येक झाडांच्या खोडांनी या संरक्षक जाळ्यांनाच आपल्यात सामावून घेतल्याचं दिसत आहे. कालांतरानं या लोखंडी जाळ्या गंजल्या की त्याचा वृक्षावरही प्रतिकूल परिणाम होतो. पालिकेचे अधिकारी लावलेल्या वृक्ष संवर्धनाकडे लक्ष देणार का असा संतप्त प्रश्न ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ दरवेज यांनी उपस्थित केलाय. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. विविध महामार्गांवर झालेल्या वाहतूक कोंडीचा ठाणेकरांना फटका. लांबच्या भागात जायला रिक्षा चालकांचा नकार. वृक्षांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यांचा वृक्षांनाच फास. आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.